नमस्कार, मी संतोष गिरे। आदिवासी जीवनाच्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आता आपण आहोत आपल्या गावाच्या बाहेर आणि मला वाटतंय सर्वांनीच बहुतेक भात लावणीला सुरुवात केली असेल, पण तू आमच्या गावात अजून केली नाही। आज मंगळवार आहे आणि मंगळवारच्या म्हणजे भात लावणीच्या आधी आमच्या गावात साती केल्या जातात, साती म्हणजे पूजा केली जाते। तर आधी गावाची गावा मिळून एक होते, आपण हे बघा इथं उभे आहेत नाही झाडाच्या पाठीमागं, तर इथे होते, नंतर मग प्रत्येकाच्या घरोघरी होते। तर ती पूजा काय आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सोबतच त्या पूजेसाठी आपल्याला काय काय लागतं, काय काय करावं लागतं ते पण बघणार आहोत। सो ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल तर ब्लॉग एन्जॉय करा आणि आता आपण जातोय आपल्या गावामध्ये। ती म्हणा गावामध्ये जाऊन व्हिडिओ का बनत नाही, तर मी राहतो मोखाडा तालुक्यामध्ये आणि सहसा अजूनही इकडे कोणाला ब्लॉगिंगची सवय नाही, त्याच्यामुळे मग असं अचानक जर समोर जर कॅमेरा घेऊन गेला मग त्यांना जर ऑकवर्ड फील होतं, तर म्हणून मग हळूहळू सवय लागते। तर मग सवय झाल्यानंतर मग हळूहळू आपण आपला गाव पण दाखवू। सो आता आपण गावात जाऊया आणि पूजेसाठी काय काय पाहिजे ते बघूया। बाळेओ, तुमची साथी करता का नाही? या बाजूला इकडे आपला गाव आहे आणि हा समोर दिसतोय ना तो डोळ्याच्या आडीचा डोंगर आहे। डोळ्याच्या आडी म्हणजे गावाच्या पाठीमागच्या पाठच्या बाजूला डोंगर आहे, त्याच्यामुळे डोळ्याच्या आड जातो, तर त्याच्यामुळे त्याला डोळ्याची आडीचा डोंगर म्हणतात। आणि इकडे या बाजूला विहीर आहे, विहीर शेत जमीन थोडीशी। आणि हे बघा, हे जे झाड आहे ना याच्या खाली छोटासा हे दिसतंय ना, तर तिकडे देव आहेत, तिथे पूजा होईल संध्याकाळी भात शेती करण्याआधी। तर ती संध्याकाळी होईल, त्यानंतर ती पूजा झाल्यानंतर आपल्या गावातली आपल्या घरची पूजा होईल। सो आता आपण गावात जाऊया आणि जोगा मागायचा आहे। तर जोगा कसा मागताय माझ्या लाईफमध्ये, म्हणजे भरपूर वेळा आता आपला भाऊच जोगा मागतो दर टायमाला, परंतु आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे ना, तर नवी पिढीने पण मागितला पाहिजे, त्याच्यामुळे मग आता मी चाललोय, मी यावर्षी ना मी जोगा मागणार आहे। म्हणजे पहिले लाज वाटायची पण आता लाज वाटून चालणार नाही। सो आता जोगा मागायला मी चाललोय। त्याचा जो ग्रुप आहे ना जनावर आहेत ना त्यांची, त्यांच्याबरोबर हाकलून लावते, पण सारखा सारखा फिरून येते घरी जायला, अजून सवय नाही ना राहणार जायची। अरे जातच नाही, परत येईल फिरून बघा। नाही जाणार तो परत फिरून तिकडून खालून येईल। सो मित्रांनो, आता आपण आपल्या घरी आहोत आणि अंगाराला येते आणि हे बघा, आता जोगा मागायला जायचंय आणि कॅमेरामॅन आपला भाऊ आहे, मोठा भाऊ, दरवर्षी तोच जोगा मागतो पण यावर्षी आपण मागणार आहे। हे बघा, दोन्ही बाजूला गाठ मारले आणि आता असं घालायचं इथे पिंड आहे, गाडी टाकली इथे, तर एका बाजूला पिंडाची गाडी आहे, तर असे दाणे बैरी भुवानीचा जोगवा सांगायचा, बैरी भुवानीचा जोगवा, तर याच्यामध्ये जोगवा घ्यायचा आणि आता डोक्याला काय तर बांधतो। टोपी नाही आपल्याकडे, सत्रिण्या कंचे का जायचं आधी याची जा, मास्टर मास्टर जा, चला माझ्या बरोबर जा, जा चप्पल नको ना, नको। बैरी भुवानी सांगतो, बैरी भुवानीचा जोगवा काय करता का तुमचे, हा जोगवा भी भुवाना आहे, आम्ही नाही जोगवा मानतो काय घट काय, हा घे देऊन येते थोड, हा नाही ते दोन एकाच नाही, तो आपलं एक घर मागून झालेलं आहे। आता किती चार पाच किती घर नाही मागून, चार पाच सहा घर ना, कुणी गेली सांग बैरी भुवानीचा जो गोवा काय रडत आहे।
शिक्षण संघ आजारी झालाय. बरे बोलायचा तो गोवा मय का नाचते आलं. तुम्ही लवकर जायला ना. बैरी भुवानीचा जो गोवा पुढे चल पाणी आलं. हा तू पता ना तांदूळ आमची आशा. सो मित्रांनो किती घर मागले आपण ते सात सात घर जोगा मागितला आणि आता आपण चाललोय घरी. तर अजून आपल्याला भाजी गोळा करायची. कोणती कोणती भाजी रे? कोळूची माटाची भाजी. तर ती पण गोळा करायला जायचे. कुणी ठेवायचा? कुणी का कवडी घराला? इकडे आपलं देवघर आहे. काय म्हणजे सात का आठ घर? आता आपण जे शिदा घेऊन आलो ना जोगा घेऊन आलो तर तो आता जात्यावरती दळायचा आहे आणि त्याचा पीठ बनवायचा आणि काय काय करायचं भाकरी. तर त्याच्या भाकरी करायच्या आणि नंतर मग ते देवासमोर ठेवायचं. इकडे आपलं देवघर आहे. भाजी 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 भाजी. हा किती वाजता आणाल? नंतर. तर आता सध्या काय नाही, सध्या आराम. नंतर मग भाजी आणायला जाऊ कोळूची माठाची. चिमू काय करीत आहे? उकटीत आहे का? उकट उकट उकट. तर आज आपण घरी आहोत गावामध्ये आणि आपल्याला कधीच आपली संपूर्ण फॅमिली दाखवायला मिळाली नाही. सो आत्ता तुम्हाला दाखवतो फोटो काढलेले आहे बघा. तर सर्वात आधी आपले वडील, आई, मोठी आई, नंतर मग आपला जय, पौर्णिमा, प्रिया, यामी, त्याच्यानंतर आम्ही चार भाऊ आणि इथे बघा इथे मी, संगीता, वहिनी, मोठा भाऊ माधवी, अनंता, ललिता आणि चंद्रकांत आणि माला. तर आपली एवढी मोठी फॅमिली आहे. किती जण आहेत? आठ. भरपूर जण आहेत. भरपूर मोठी फॅमिली आहे. तर वडिलांचा जेव्हा रिटायरमेंट होतं ना तेव्हा काढलेला फोटो आहे हा मागच्या वर्षी. सो आता आपण इकडे जातं ठेवलंय आणि जात्यामध्ये काय करते? तर आपण जो शिदा आणलाय ना तो दळायचा आहे आता तांदूळ. हाय या मग हाय करून दाखव. हाय करून दाखव ना. थोडं दळायचा हा एवढं. सो आपले बघा एवढे तांदूळ आहेत ना तर एवढे जमा झालेत आणि ते आता जात्यावरती दळून घ्यायचे सर्व आणि मग पीठ पीठ निघालं का मग त्याच्या भाकरी करायच्या आणि मग त्याच्याबरोबर अजून पण काय काय लागेल. संध्याकाळचे चार वाजलेले, चार सव्वा चार झालेत आणि आपला भाऊ भाजी आणायला गेलाय. आपली पूजेची वेळ झाली आहे गावकीच्या पूजेची, त्याच्यामुळे आता आपल्याला भाजी आणायला जाता नाही आलं. तर भाजी कुठली आहे ती पण दाखवणार आहे. पण आपण आता आलं आहे या इथं. हे बघा गावातली. हाय कुणी घर गेलं ते शाळेत? तर गावातली मंडळी हळूहळू जमते
वयस्कर मंडळ इथे जास्त नाही येणार, तर गावकीची पूजा आधी करून घेऊ, नंतर मग आपला पुजारी बाबाला घेऊ आणि मग आपल्या घरी जाऊ, आम्ही ती पूजा करू, नंतर इथून परत आपल्याला झापावर जायचं. सो चला आता आयता नारळा नाही जाणं सोलायल सोलूल सोलायचं बाकी आज होते काय. कुणी कळ माल देव कुणी का ते माहित नाही. उद्या कुणी करे गवंडी पाहिजे काय काय नारळ हा अगरबत्ती. खंडू काय आणला तुवा आणि डाळ्या नाही ना अर्ध्यांच्या बंद करा छत्र्या का तवा गेलाय गेलाय कमी आहे तुझर. नाटाण माठाची भाजी लागते ना माठाची आहे वची कोळूची तू ठोक पाणी आलं माली आलाय. खूप जास्त पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मग आपल्याला काय व्यवस्थित शूट करता नाही आलं. फक्त काय एक 21 नारळ जमले होते म्हणजे आणले होते आणि त्याच्यापैकी मग आपला गाव आहे ना गावाच्या चारही बाजूंना जी देव आहेत ना तर त्यांना एक एक दोन दोन नारळ फोडले. थोडीशी भाजी होती ती भाजी निवत नैवेद्य वगैरे दाखवला आणि अजून थोडं काय आपले जे मागच्या वर्षी जे तांदूळ असतात ना ते तांदूळ सोबत उडदाची डाळ यांचा नैवेद्य दाखवतात. आणि आता आपण जातोय घरी आपल्या घरची पण पूजा आहे ना तर मग पुजारी आला की मग आपली ती पूजा करून घेऊ. नारळ खातोय पाऊस जास्त आहे त्याच्यामुळे मग आपल्याला लवकर पूजा आटपून झापावर जायचं आहे आणि संध्याकाळ झाले 5 वाजून गेले थोडस उशीरच झालाय. बघ त्याची वाट बघून बघून दमलो काय करू रे कुणाची मग लागू रे ना. किती 4-5 ठिकाणी गेला होता ना तर आता आपल्या घराची देवाची पूजा आहे आपल्या घरचं कुलदेवत आहे तर त्याची पूजा करायची आहे आणि इकडं काय काय शिदा भाजी निशिरवा हा निशिरवा भाजी भाकरी तोमा कशा आपण काय रे जोगा मागला आणि त्याच्या भाकरी गेल्या आणि एकूण गेले कोल काय रे कोळू 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 हा ठेवली का तर कोळी भाजी. चला आपली पूजा झाली आता उद्यापासून आवनी सुरुवात. फायनली आपली गावकीची आणि नंतर आपल्या घरची पूजा झालेली आहे आणि
काय म्हणजे एवढी आपल्याला जास्त नाही दाखवत आली, पाऊस खूप आहे त्याच्यामुळे. आणि आता संध्याकाळ झाले, ऑलमोस्ट 7 वाजले 7:30 वाजले. सो आता आपल्याला गाडी घेऊन झापावरती जायचं आहे आणि मग उद्यापासून आपल्या भात शेतीला सुरुवात होईल, लावणीला सुरुवात होईल. तुम्हाला हा शेतीचा म्हणजे शेती नाही म्हणतायत पूजेचा ब्लॉग आणि जोगाव मागितला आपण सकाळी, त्यानंतर मग पीठ जे तांदूळ मिळाले त्याचा आपण भाकरी केला आणि ते पूजेला वापरल्या. सो पारंपरिक पद्धतीने जी आता पूजा केली ना ती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे कळवा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. सो आपला ब्लॉग इथेच थांबूया, मिळूया पुढच्या वेळेने. धन्यवाद.